से तो ठकवानी सिंधी और सिंधी की सिंधी में ही बोलूंगी, अच्छा रहेगा। मैं सिंधी आया हमारा वेट ही गया मुझे आदित्य ठाकरे जो उनके अचण जो असंजे के अचण वारो आ चेंबूर जे राजा के ते चिंतामणि जयंते और नवजीवन सोसाइटी में अच्छी करे असा सा मिलन दो असा के जाम सुठो लगे तो जय महाराज। खूपच आनंद होता है कारण की आमच्या एरियामध्ये येतात मला खूपच आनंद होता। मॅडम काय बोलला तर साहेब येणार आमच्या चेंबूर एरियामध्ये चेंबूरचा राजा नवजीवन सोसायटी अजून अनेक ठिकाणी ते जाऊन सगळ्यांना भेट घेणार आहे। सिंधी लोकांचं सिंधी कॅम्प म्हणजे सिंधी लोकांचं आहे त्या लोकांना पण स्पेशल मीन्स ते भेटायला येणार आणि ते सर्व बंधू भगिनी त्यांचा खूप वाट बघतात आतुरतेने कधी येतात ते आणि ते भेटून सगळ्यांना खूप आनंद होणार आहे एवढं बोलून मी माझ्या भाषेत। बोला काय सांगणार तुम्ही आदित्य साहेब इथे येणार आहे आदित्य साहेब येत आहेत आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्ही नशिबवान समजू की आमच्या विभागात तीन ठिकाणी आज आदित्य साहेब फिरणार आहेत चेंबूरचा राजा चिंतामणी आणि नवजीवन सोसायटी अशा तीन ठिकाणी दर्शन घेणार आहेत त्याच्यामुळे वातावरण निर्मिती चांगल्यापैकी होणार आहे इथे आणि बरेचसे सिंधी बांधव आहेत त्यांना पण ते भेट देणार आहेत असे काही काही ठिकाणी जाऊन लोकांची मनं जिंकणार आहेत कारण का जे होतं ते चुकीचं झालेलं आहे आणि आता आम्हाला फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्या मागे उभं राहायचं आहे आणि उद्धव साहेबांसोबतच चालायचं आहे आमचा श्वास असेपर्यंत आम्ही उद्धवजींसोबत असणार आहे। जय हिंद जय महाराष्ट्र बोलूंगी और गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आज शिवसेना के माधव आदित्य साहब हमारे पहला टाइम अभी चेंबूर के राजा के गणपति के दर्शन करने आ रहे हैं उसके बाद चिंतामणि के दर्शन लेंगे उसके बाद नवजीवन सोसाइटी में जाएंगे और यहाँ की जो जनता बहुत खुश है कि आदित्य साहब पहले टाइम विजिट दे रहे हैं और हम लोग को बहुत खुशी हो रही है और युवा सेना है यहाँ पर उपशा का प्रमुख है गण प्रमुख है सब लोग मिलके आज और भी हमारे जो है कार्यकर्ता आने वाले थे पर अपना आज गौरी माता आ रही है और गणपति है सबके घरों में है तो इसी कारण थोड़ा सा हमारे जो है लोग घर में पूजा पाठ हो रही है आ नहीं पाए और बहुत सी संख्या में हमारी जो है उपशा का प्रमुख गण प्रमुख उन्होंने तभी भी अपने घर गणपति के लिए दर्शन के लिए यहाँ पर आए
राजा की तरफ से उनका समझो आह्वान हुआ है, चंबुक राजा ने उन्हें बुलाया है। हमारे जो दर्शक हैं या जो यहाँ पे आए हैं, मतलब चंबुक राजा के लिए दर्शन करने के लिए आज ही उनका आदिर साहब का जो मन की गणपति है, हमारे जो भी लोगों में बड़का हो गया है तो मन की गणपति है। मैं उम्मीद करता हूँ हमसे सब कपाता एक दूसरे मिलेंगे और मेलजोल हमारी बढ़े और सब कुछ मन की गणपति से। मैं चाहता हूँ कि हम सब एक ही रहे, एकजुट रहे और हमारी संगठन एकदम मजबूत रहे। कभी कोई हमने फर्का ना आए किसी की बात में, एक परिवार की तरह हम जुट के हर परेशानी का मुकाबला करेंगे। मन की गणपति से मैं आज ये उम्मीद करता हूँ और ये चाहता हूँ अपने तहे दिल से कि हमारी सारी मुसीबतें हर ले और एकदम खुशियाँ में हमारी संगठन में मजबूती लाए। इसके लिए मैं बहुत दुआ करता हूँ कि हमारे चंद्रक राजा मन गणपति हमारी सारी जो भी कुछ है दूर करे और खुशियाँ हमारे संगठन में भर दे। जय हिंद, जय भारत। आपल्या इथे विभागात शाखा क्रमांक 154 मध्ये आपले नवीन शाखा प्रमुख श्री राजेश धोंडकर साहेब आणि संत सावंतई यांना मी पहिला खूप खूप शुभेच्छा देते, कारण की यांची नवनियुक्ती झाली आहे आणि आम्हाला उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांचा खूप अभिमान वाटतो की आज त्यांनी नवीन नियुक्ती केली आहे। आज चांगले शिक्षित विभाग शाखा प्रमुख आम्हाला लाभलेले आहेत, शिक्षित संत सावंत शाखा प्रमुख आम्हाला लाभलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं खूप म्हणजे आम्हाला गर्वच आहे। आणि त्यात आदित्य साहेब आमच्या चेंबूर नगरात येत आहेत त्याचं खूप आम्हाला अभिमान आहे। आणि सर्व असं म्हणतात की हे गद्दार गेले, कितीही गद्दार आले आणि कितीही गद्दार गेले तरी या शिवसेनेला कधी फरक पडणार नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत या शिवसेनेला। आणि 4 दिवसांमध्ये मला शाखा प्रमुख 22 वर्षानंतर भेटलं, मी संघटनेमध्ये 22 वर्ष कार्य करत असताना मला भरपूर असा अनुभव भेटला आणि आज मला 4 दिवसानंतर आदित्य साहेब ठाकरे जी उपस्थिती या प्रभागाला भेटत आहे त्याच्यापेक्षा मी सर्वात जास्त नशिबवान मी मला मानत आहे की आदित्य साहेब आज माझ्या प्रभागात येत आहेत आणि एका गणपतीला न येता ते माझ्या प्रभागातील त्यांचा राजा प्लस चिंतामणीनंतर नवजीवन सोसायटी याच्यापेक्षा मी नशीबवान होऊ शकत नाही की आज आदित्य साहेब आमच्या माझ्या प्रभागातील 3-3 गणपतीला व्हिजिट देत आहेत। आदित्य साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है। अरे आवाज कुणाचा? शेर लेकरचा। आवाज कुणाचा? शेर।